हाय फ्रेंड्स, पटकन काहीतरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे मी बनवत आहे व्हेज बिर्याणी. चला आपण पाहूयात कशी बनवली आहे बिर्याणी. जे जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते इथे मी दिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. तिना, कढीपत्ता, मिरच्या, धने, जिरे, मीठ, आलं, थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक झालेलं आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत. ह्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून आता दही टाकायचं आहे. हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. आता मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. ते परतवून झाल्यावरती व्यवस्थित 5 मिनटे परतवून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवत आहे. तर 5 मिनटं झालेले आहेत आपले. तर तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे. आता बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे. इथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला टाकलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर तांदूळ टाकायचे आहेत, आणि जितकं आपण तांदूळ टाकतो तितकंच पाणी टाकायचं आहे. आता त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, 1 चमचा तूप. तूप टाकल्यामुळे टेस्ट छान येते. आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकत आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. इथे 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण झाकण खोलून पाहूया. अशी आपली बिर्याणी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे.